ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सहल नको पण अटी आवरा, शिक्षण विभागाच्या चाचक निर्देशामुळे सहल आयोजकांना मनस्ताप। कोरोनाच्या 2 वर्षाच्या ब्रेक नंतर शाळा महाविद्यालयांची ऐतिहासिक धार्मिक व निसर्गरम्य ठिकाणी सहल नेण्यासाठी सर्व शाळांची धावपळ सुरू आहे। मात्र शासनाने घालून दिलेल्या अटीच्या चौकटीत राहून सहलीचे आयोजन करावे लागत आहे। या अटीची पूर्तता करताना शिक्षकांचा जीव मात्र अक्षरशः मेटाकुटीला आला आहे। त्यातच राज्य परिवहन मंडळाच्या एसटीनेच जाण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी नादुरुस्त गाड्यांमुळे सहल आयोजकांना नाहक मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे। शिक्षण विभागाने दिलेल्या जाचक निर्देशामुळे सहल नको पण आटी आवरा असं म्हणण्याची वेळ शाळांवर आल्याचे चित्र पाहायला मिळते। डोंगर, पर्वत, धरण, समुद्र, वॉटर पार्क अशा ठिकाणी सहल काढण्यास मनाई असून खासगी बसेस ऐवजी राज्य परिवहन मंडळाच्या एसटीनेच जाण्याबरोबर विद्यार्थी, विमानसह इतर अनेक जाचक निर्बंधांमुळे सहलींचा आयोजन करताना गुरुजनांचा जीव मेटाकुटीला येऊ लागलाय। अन्य प्रसिद्ध पर्यटन स्थळांबरोबर विद्यार्थ्यांना गडकिल्ले, समुद्र किनाऱ्यांचे मोठे आकर्षण असते, परंतु शासनाच्या निर्बंधाबरोबर कर्नाटक, गोवा सारख्या परराज्यात जाण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करताना शिक्षकांना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागत आहे। परिणामी सहलींचे आयोजन नेमके करायचे कुठे हा प्रश्न शाळा महाविद्यालयांसमोर राहिल्याचं चित्र आहे। 2 वर्षे कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्व शैक्षणिक उपक्रमांना शैक्षणिक सहलींचं आयोजन करता आलं नाही आहे। मात्र 2 वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षी शैक्षणिक सहलींचं आयोजन करण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना हा सुरू झालेला आहे। मात्र राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून आणि एसटी महामंडळाकडून ज्या जाचक अटी घालण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शैक्षणिक सहली काढण्यासाठी शिक्षकांच्या समोर अनंत अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत। उदाहरणार्थ डोंगर, किल्ले, पर्वत आणि वॉटर पार्क या ठिकाणी या भौगोलिक परिस्थितीची जाणीव विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभूती देण्यासाठी अनेक शिक्षक आणि विद्यार्थी हे या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असतात। मात्र शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे या ठिकाणी शिक्षकांना सहलीचं आयोजन करणं हे निश्चितच कठीण अशी समस्या झालेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा विमा काढणे हा सुद्धा भार या शिक्षकांच्यावरती पर्यायानं पडत आहे। त्यामुळे याचा सारासार विचार शासनानं करून या विषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून या सहलींना परवानगी देण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी।